महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी टाकेत गटात प्रचाराची फेरी पूर्ण केली. रखरखत्या उन्हातही नागरिकांनी वाजेंचे स्वागत केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील टाकेत गटामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा झंझावती प्रचार दौरा संपन्न झाला. रखरखत्या उन्हात ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचे स्थानिक ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले असून आपकी बार राजाभाऊ खासदार अशा घोषणा ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी आणि इतर मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ टाकेत गटात झंझावती प्रचार दौरा संपन्न झाला. सिन्नरचे माजी आमदार असलेल्या राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानं राजाभाऊ वाजे यांनी मतदारसंघातील प्रत्येक भाग परिसर पिंजून काढला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची निशाणी असलेल्या मशाल समोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा आवाहन राजाभाऊ वाजे यांनी केलंय. विशेष म्हणजे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असून महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणाचं चित्र बदलायचं असेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हमीभाव शेतमालाला द्यायचा असेल तर मतदारांनी शेतकऱ्यांनी सजग राहून महाविकास आघाडीला मतदान करावं असं आवाहन उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी केलंय. वेगवेगळ्या स्वरूपाचे खूप मोठे आहेत, परंतु आपल्या भागात जर आपण विचार केला तर जास्त करून शेतकरी आणि कामगार वर्ग यांचे प्रश्न आपल्याला खूप मोठे आहेत असं वाटतं. शहरीकरणाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न अजून निराळे आहेत, परंतु या सर्व गोष्टीत शेतकऱ्यांची बाजू कोणी घेतोय का हा प्रश्न निर्माण होतोय. आज 4-5 महिन्यापासून कांद्याची निर्यात बंद आहे, 40% त्याच्यावर लेवी लावलेली आहे आणि आपण ऐकलंय की गुजरातचा जो कांदा आहे तो 2000 टन कांदा हा निर्यातीला परवानगी दिलेली आहे आणि सर्वात जास्त भारतात कांदा पिकवणारं राज्य महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा या आपल्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम आपल्या कांद्याचे भाव हे पडतील याची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून हे सरकार पंतप्रधान असतील हे देशाचे आहेत की एका राज्याचे आहेत असा प्रश्न निर्माण होतो. हे बदलायचं असेल, याच्यातून आपल्या महाराष्ट्राचं हित जोपासायचं असेल, शेतकऱ्यांचं हित जोपासायचं असेल तर 20 मे ही तारीख निवडणुकीची आहे. हा सर्व बदल आपण 20 मे रोजी आपण करू शकतो. कामगारांचे प्रश्न अनेक आहेत, काही ठराविक उद्योजकांच्या फायद्यासाठी सर्व कामगारांना आणि सर्व देशाला देशोदडीला लावायचा प्रश्न हा निर्माण करण्यात आलेला आहे.